खरं तर जेव्हा या कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि संजू भाऊंनी त्यांच्या प्रास्ताविकमध्ये सांगितलं की आम्हाला थोडी मनामध्ये भागदूक होती, नागरी समारंभ ठेवायचा आहे, नागरी सत्कार करायचा आहे आणि तो सर्वपक्षीय असला पाहिजे, परंतु आपल्याला या विरोधी पक्षाकडनं कशा प्रकारची वागणूक मिळेल, त्यांच्याकडनं होकार मिळेल का? परंतु मी इथं आपल्या सर्वांना सांगू इच्छिते, आदरणीय शिंदे साहेब हे गेल्या 2-3 महिन्यामध्ये आपले पालकमंत्री झालेले आहेत, परंतु माझ्या राजकीय जीवनाचा जो सफर आपण म्हणू त्याची सुरुवातच आदरणीय शिंदे साहेबांच्या पालकत्वामध्ये झालेली आहे. शिंदे साहेबांचं पालकत्व घेऊनच मी माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे या कार्यक्रमाला कुठलाही विरोध किंवा कुठल्याही प्रकारची नाराजी न दाखवता हा कार्यक्रम आपल्या कुटुंबातला कार्यक्रम आहे आणि आपल्या कुटुंबाचा कार्यक्रम असल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलाही पक्षचा विचार न करता आपल्या वडिलांचा सत्कार होत आहे अशा वेळेला पक्ष हा बाजूला ठेवून या अतिशय आनंदाच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे हा भाव एकमेव भाव मनामध्ये होता आणि त्या अनुषंगानेच एक भव्य आणि दिव्य हा आजचा कार्यक्रम आपण सर्व पक्षांनी एकत्र येऊन इथे आयोजित केला. त्याच्याबद्दल सगळ्याच या चिखली विधानसभेच्या वतीने सर्वच पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व लोकप्रतिनिधी यांचे मनपूर्वक आभार करते आणि या कार्यक्रमाला आपण आलात स्वागत अध्यक्ष म्हणून स्वागत पण मला बोलायचं आहे म्हणून आपल्या सर्वांचे स्वागत सुद्धा करते. आदरणीय शिंदे साहेबांबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये बाबांनी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे बोलण्यासारखं खूप आहे. परंतु आज नागरी सत्कार आहे आणि या नागरी सत्कारामध्ये काहीही मागणं न करता आपण आपण आमचे पालक आहात, पुढची 5 वर्ष आपण आमचे पालकत्व आपण घेतलेलं आहे तर पुढची 5 वर्ष आपण या चिखलीकरांची चिखली विधानसभेची सेवा करणारच आहोत. ज्या ज्या काही अडीअडचणी येतील त्या सर्व अडीअडचणी आपण आमच्या सोडवणार आहोत याची पूर्ण शाश्वती आम्हाला आहे. ज्या पद्धतीने आज आपण हा कार्यक्रम सर्व पक्षातले मतभेद बाजूला ठेवून ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा विकासाची वेळ येते, एखादं विकासात्मक काम जेव्हा आपल्या मतदारसंघामध्ये यायचं असेल तेव्हा सगळे पक्षातले मतभेद बाजूला ठेवून ते विकास काम आपण आपल्या मतदारसंघामध्ये करून घेतो त्याच पद्धतीने मला पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या 5 वर्षामध्ये आदरणीय शिंदे साहेब यांच्या मदतीने जे जे काही विकास कामं आपण या चिखली विधानसभेमध्ये आणू ते पूर्ण प्रामाणिकपणे इथं करू याची तुम्हाला सर्वांना शाश्वती देते आणि परत एकदा साहेबांना त्यांच्या या राजकीय कारकिर्दीचे खूप खूप शुभेच्छा देते. त्यांनी असेच जनतेची सेवा करू, ही सेवा करत असताना विशेष करून जे विरोधी पक्षातले आमदार आहेत अशा विधानसभेकडे साहेबांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊ अशी एक अपेक्षा व्यक्त करते आणि परत एकदा स्वागतपर भाषण करायला मला इथे संधी दिली त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते. आणि थांब आपले नवनिर्वाचित मंत्री आदरणीय डॉक्टर आमदार राजेंद्रजी शिंदे साहेब यांना चिखली नगरपालिकेच्या वतीने आणि गोंद्रे परिवाराच्या वतीने त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते. आणि त्याच पद्धतीने म्हणजे माझ्या कार्यकाळाच्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्यासाठीचे पालकमंत्री म्हणून माननीय कैलासवासी भाऊसाहेबजी फुलकर आणि संजू भाऊ यांच्या मार्गदर्शनातून चिखली नगरपालिकेला त्यांनी भरघोस असा निधी दिला जेणेकरून चिखलीमध्ये विकासाची एक गंगा वाहत आहे आणि ती गंगा अशीच पुढे चालू राहण्यासाठी मी आदरणीय राजेंद्रजी शिंदे साहेब यांना देखील अशी संपूर्ण चिखलीकरांच्या वतीने आणि चिखली नगरपालिकेच्या वतीने अध्यक्षीय नात्याने त्यांना अशी विनंती करते की तुम्ही हा चिखलीमधील जो विकासाची गंगा चालू आहे ती अशीच पुढे सुद्धा चालू राहण्यासाठी आणि चिखलीकरांच्या ज्याही मुख्य समस्या असतील त्या सोडवण्यासाठी त्यांनी आम्हाला चिखली नगरपालिकेला असे सहकार्य करावे अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते. अपेक्षाच नाही तर त्यांच्याकडून हा विश्वास व्यक्त करते असे मी म्हणेन. आणि आज ज्या पद्धतीने येथे सर्वपक्षीय असा सर्वपक्षीय स्तरावर जो आज सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला
त्याच पद्धतीने ज्यावेळेस चिखली चिखलीमध्ये विकासाची कामे टाकताना देखील चिखलीला पहिले प्राधान्य द्यावे, जेणेकरून आपल्या चिखलीकरण जो ज्याही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी तुमचे सहकार्य आम्हाला लाभेल अशी मी परत एकदा अपेक्षा व्यक्त करते. आणि परत एकदा तुम्हाला चिखली नगरपालिकेच्या वतीने आणि गोंद्रे परिवाराच्या वतीने हार्दिक राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते.